नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत राधानगरी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दीपक पाटील। त्यांना 5 सप्टेंबरच्या निमित्ताने स्पीड न्यूज लाइव 24 कडून आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केला जात आहे। त्या निमित्ताने आज ते आपल्याशी संवाद साधत आहेत। कसं वाटतंय सर आपल्याला? नमस्कार। खूपच छान वाटतंय की केलेल्या कामाचा कोणतरी गौरव करते आपला, त्याचा जरासा अभिमान आणि हे सगळं श्रेय माझ्या शाळेतील सहकारी आणि माझ्या घरच्यांनाच आहे, कारण त्यांच्यामुळेच मी काहीतरी वेगळं कार्य करू शकलो आणि त्याची दखल कोणतरी घेते आणि त्याचा पुरस्कार आपल्याला मिळतोय, त्यामुळे खूप आनंद वाटतोय। धन्यवाद सर। आपलं शालेय शिक्षण कुठे झालं आणि आपण शालेय वयातच ठरवलं होतं का की आपण शिक्षकच व्हायचं आहे? माझं बालपण म्हटलं तर माझं बालपण काळामुळे दुधंगानगर डॅम आहे त्या दुधंगानगर डॅमच्या कॉलनीमध्ये झालं, कारण माझे वडील इरिगेशन डिपार्टमेंटला सर्व्हिसला, आणि त्यामुळं माझं प्राथमिक शिक्षण तिथल्याच दुधंगानगर शाळेतील मराठी शाळेमध्ये झालं, माध्यमिक शिक्षण जिथं मी आज नोकरी करतोय त्याच राधानगरी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं, आणि ग्रॅज्युएशन 11वीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत माझं भोगावती महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण झालं, आणि त्यानंतर अशी काही इच्छा नव्हती, वडिलांची तर मुळातच इच्छा नव्हती की मी शिक्षक बनावं, त्यांना वाटत होतं की आपल्यासारखं इंजिनिअरिंग साईडला जावे, कारण आमच्या टोटल पाटील घराण्यात राधानगरीमध्ये चांगले शिकलेले म्हणजे माझे वडीलच, त्यानंतर शिक्षणाची पार्श्वभूमी त्यांना वाटत होतं की मी पण इंजिनियर व्हावं, परंतु योगायोगानं मेरिट आणि ह्याच्या संदर्भातून मला मिळालं नाही, आणि मग 1999 ज्यावेळी SYBSCला होतो त्यावेळी माझे गुरुवर्य म्हणजे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक DS पाटील सर आणि जागृती हायस्कूल म्हणून आमच्या इथं राधानगरीत आहे तिथले गणिताचे शिक्षक की ज्यांचं सतत मार्गदर्शन लाभतं आम्हाला, जे माझे गुरुच म्हणले चालले KD सुतार सर, ह्या दोघांनी मला सांगितलं की असंच राहण्यापेक्षा मुलांना शिकवत जा, गणित चांगलं आहे तुझं तर शिको, आणि त्या माध्यमातून राधानगरीत सुरुवात मी क्लासेसच्या माध्यमातून केली 99ला, आणि जसं माझं BEd वगैरे झालं आणि शंकरराव पाटील कौलवकरांची आणि माझी त्यानिमित्तानं क्लासच्या माध्यमातून एकदा भेट झाली आणि ते म्हणले आमच्या शाळेमध्ये तू काम कर, आणि मग ही नोकरी शिक्षकाची पेशा स्वीकारण्याचे एक साध्य होण्याचं मार्ग त्यांनी मला दिला, आणि ते म्हणजे कैलासवासी शंकरराव कौलवकर साहेब यांच्यामुळंच त्यांच्या संस्थेमध्ये आज मला म्हणजे मी जिथं शिकलो त्या संस्थेमध्ये काम करण्याचं आणि त्या ज्यांनी मला शिकवलं त्या सर्व शिक्षकांच्या बरोबर काम करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली ते आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील कौलवकर यांचं मी मनस्वी आभार मानतो, आणि त्यांच्यामुळेच आज आपल्याला हे शक्य झालेलं आहे। तर एकूण तुमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये म्हणजे जिथून तुम्ही शिकला तिथेच आज शिकवता याबद्दल काय भावना आहे मनात? आज मुळातच कसं आहे की ज्या बेंचवर बसून जिथं बसून शिकवत होतो तिथंच जाऊन शिकवणं आणि त्याच कार्यक्षेत्रात, मग त्यावेळी ज्यावेळी ती पूर्वी मी शिकत असतानाची शाळा आणि ज्यावेळी प्रथम त्या शाळेमध्ये आलो त्यावेळी ज्यावेळी साहेबांनी मला घेतलं होतं की त्या साहेबांनी सांगितलेलं होतं की हे बदलायचं आपल्याला, तुम्ही नवीन आहे, मग त्यानंतर एक मनामध्ये इच्छा होती की ही शाळा माझी टॉपमोस्ट झाली पाहिजे, तालुक्यात नावाजली पाहिजे, आणि त्यासाठी मला काहीतरी इथं करायचं आहे, आणि माझी शाळा मी आज पण त्या शाळेला मी माझी शाळा समजतोय, म्हणजे आमची म्हणण्यापेक्षाही माझी ह्या शब्दामध्ये, आणि त्या माझ्या शाळेमुळे मी तिथं माझा टोटल पूर्ण वेळ हा शाळेसाठीच देतो, आणि शाळेसाठीच देत असल्यामुळे मी त्या शाळेला नावारूपाला आणून अजूनसुद्धा आणलेले आहे आम्ही, आज आम्ही टॉपमोस्ट आहोत तालुक्यामध्ये, परंतु आज अजूनसुद्धा वाटतं की अजून कुठंतरी आज जिल्हास्तरावर आपल्याला नावाजलं, आपल्या शाळेचं नाव घेतलं पाहिजे, ह्यासाठी ना अजूनसुद्धा आपण कुठंतरी कमी पडतो आहे, आणि ते करावं हे शिकत असतानाची भावना आणि शिकवत असतानाची भावना ह्याच्यातला हा फरक, त्यामुळं नवीन नवीन काहीतरी करून शाळेला पुन्हा हेजत आणणं प्रकाशझोतामध्ये आणण्याचं काम आता शंकरराव पाटील कौलवकर नाहीत परंतु सुशीलदादा पाटील यांच्या माध्यमातून, आणि आता सध्याचे आमचे मुख्याध्यापक RD कांबळे सर आणि आम्ही सर्व स्टाफ शिक्षक वर्ग यांच्या अथक प्रयत्नातून आम्ही शाळेला निश्चितच येत्या काही दिवसामध्ये जिल्ह्यातच नाही तर राज्यात नावलौकिक निर्माण होईल अशी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। खेळासाठी शिक्षणाकडे आणि शिक्षणासाठी खेळाकडे दुर्लक्ष आता नाही होणार। संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा कोल्हापूर, फक्त शाळेत नाही आता संजीवनला जायचं। हो नक्कीच सर। आतापर्यंत एक शिक्षक म्हणून तुमच्या कार्यकालामध्ये काही बदल व्हावे शैक्षणिक व्यवस्थेत असं तुम्हाला वाटलं असेल, या अनुषंगाने तुम्ही तुमच्या शाळेत काही उपक्रम राबवले आहेत का? हो, शाळेत आता कसं आहे की ऑलरेडी आमची शाळा ग्रामीण भागामध्ये, राधानगरी हा डोंगरी भागामध्ये पडणारा तालुका आहे, ग्रामीण भागातून डोंगर कापारातून येणारी मुलं आणि आधुनिक शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही,
आणि मग हा शैक्षणिक जो बदल होतोय तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे तंत्रज्ञानाचे साथ आहे ते आम्ही त्यांना पुरवणे आणि त्या माध्यमातून नवोक्रम नवीन शोध नवीन विज्ञानाचे असे गणिताचे किंवा अभ्यासाच्या माध्यमातून नवीन नवीन जे प्रबंध आहेत ते त्यांच्यासमोर मांडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही आता करायला चालू केलेला आहे आणि तो बदल आम्ही प्रामुख्यानं शाळेत केल्यामुळं आज आम्ही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा नावारूपाला आलेलो आहोत. तर सर तुमच्या शाळेमध्ये तर एकूणच राधानगरी तालुक्यामध्ये तंत्रज्ञानाची उपलब्धता कशी आहे किंवा या कोविड-19 काळात काही अडचणी आल्या का ऑनलाईन शिक्षणात? भरपूर म्हणजे जसं तंत्रज्ञान आज बदलत्या युगामध्ये कोविड-19 माध्यमातून शाळा पूर्णपणे बंद आहेत, विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी पूर्णपणे संबंध तुटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या शाळेत आमचे मुख्याध्यापकच यंग असल्यामुळं त्यांनी सतत आपण मुलांच्यापासून दूर जायचं नाही यासाठी काय करता येईल, परंतु आपण विचार करत असताना तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ऑनलाईन शिक्षण सगळीकडे चालू आहे शहरामध्ये वगैरे असं काय राबवता येईल का याचा विचार करत असताना आमच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी आम्ही सर्वे केला त्यावेळी जवळजवळ 60-70% मुलांच्याकडं अँड्रॉइड मोबाईलच उपलब्ध नव्हते आपल्या शाळेत येणार. मग पालकांशी आम्ही संवाद साधून ज्यांना शक्य आहे त्यांना घ्यायला असं करून आज आमच्या शाळेतील जवळजवळ 80% विद्यार्थी अँड्रॉइड मोबाईल आणि त्या माध्यमातून आज आपल्या शाळेमध्ये आम्ही राधानगरी डोंगरे असून सुद्धा काही शाळांच्या माध्यमातून आज आम्ही अग्रेसर आहोत की आम्ही ऑनलाईन शिक्षण आमच्या शाळेचं चालू आहे, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याही माध्यमातून दुसरा एक प्रकार म्हणजे काय की सरांनी आम्हाला प्रेरित केल्यामुळं कोविड-19 विचार करून कोरोना योद्ध्याच्या प्रमाणेच आमच्या काही शिक्षकांनी काम केलेलं आहे की जागोजागी जिथं रेंज नाही आहे तिथं ऑनलाईन पोहोचणं नाही ते तिथं जाऊन त्या गावातील मुलांना एकत्र घेऊन आम्ही सोशल डिस्टन्सिंग कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही त्यांना तिथंच जाऊन शिकवण्याचा सुद्धा काय केलेला आहे मानसन तो शिकवायला चालू आहे त्याचे वर्ग आमच्या शाळेच्या माध्यमातून. ओके सर, एकूणच सध्याची शिक्षण पद्धती दिवसेंदिवस बदलत चालली आहे, अनेक नवी आव्हाने शिक्षण व्यवस्थेसमोर आहेत, तर ही आव्हाने कोणती आहेत असं तुम्हाला वाटतं? आव्हान म्हणजे काय बदलते शैक्षणिक धोरणच आव्हान आहे, बदलता अभ्यासक्रम आहे आणि ह्या बदलत्या मग शेवटी कसं आहे विज्ञानच शिकवतंय आणि विज्ञानाचा नियमच आहे निसर्गानं सांगून दिलेलंच आहे की जो तग धरणार जगायचं असेल तर बदलत्या परिस्थितीशी मिळतो जो तो घ्यावंच पाहिजे, तर हे बदलणारं आव्हान आहे ते स्वीकारून त्या आव्हानाला स्पर्धा करण्यासाठीच आपण आहोत आणि ते स्वीकारणं आणि त्यानुसार मुलांच्यामध्ये बदल घडवून त्यांना ते शिकवणं आणि तो बदल त्यांना आमूलाग्र त्यांच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आम्ही 100% करत आहोत. सर आपण गणित आणि विज्ञानाचे शिक्षक आहात, बऱ्याच वेळा मुलांच्या मनामध्ये गणिताविषयी भीती असते, तर ती भीती घालवण्यासाठी आपण काही केलं आहे का? आज बघितलं तर तुम्ही पण शिकला असाल किंवा शिकत असताना मी सुद्धा शाळेतील एक असा शिक्षक आहे, दोन शिक्षक असतात विद्यार्थ्यांचे की ते नावडतेच असतात गणित आणि इंग्रजी शालेय जीवनामध्ये. मग आज मी मुलांच्या समोर जातानाच पहिलेच वाक्य बोलतो की तुमचा नावडत्या विषयाचा शिक्षक तुमच्या समोर आहे परंतु हे वर्ष संपताना तुमचा आवडता शिक्षक होऊन मला जायचं आहे, त्या पद्धतीनं मी गणितच आणि विज्ञान हे विषय ह्याच्यातून विनोदातूनच त्यांच्यामध्ये सामील होऊनच त्यांना मी शिकवतोय आणि त्यामुळे माझ्या शाळेतून बाहेर पडलेला कुठलाही विद्यार्थी आज की गणितामुळे तो मागे पडलाय आणि विज्ञानामुळे त्याला कमीपणा आलाय असं कुठेही झालेलं नाही. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा ज्यापासून 2008 मी आहे त्यापासून माझ्या विद्यार्थ्यांचा गणित हा विषय शाळेतील आवडीचा विषय आहे. ओके, एकूणच सर आपल्या कार्याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24 तर्फे आज तुमच्या कार्याचा गौरव केला जातोय, याविषयी आपल्याला कसं वाटतंय? आज हा पुरस्कार काय माझा पहिला दिवसच नाही तर अजूनपर्यंत आतापर्यंत मला अनेक संस्थांनी परंतु एखाद्या लाईव्ह चॅनेलनं त्याची दखल घ्यावी कार्याची आणि तो पुरस्कार द्यावा आजपर्यंत अनेक संस्थांनी दिला, मग रेवताबाई एकाडेस्टाच असेल किंवा लातूरची ITS संस्था असेल अशा अनेक माध्यमातून 5वा 6वा माझा 6वा पुरस्कार असेल हा लाईव्ह न देणारा, परंतु ह्या पुरस्काराचं एक औचित्यच आहे कारण का तर लाईव्ह टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये लाईव्ह चॅनेल न्यूज चॅनेल असणारं चॅनेल एका शाळेतील सर्वसामान्य प्रतिष्ठित झोतापासून बाजूला असणाऱ्या लोकांच्यावर काम करून त्यांना पुरस्कार देण्याचं काम करते आणि त्यामुळं खूपच आनंद म्हणजे इथे वेगळेपणा या पुरस्काराबद्दलचे आहे आणि तेवढीच आपुलकी पण आहे की TV चॅनेल आणि हे चॅनेलच्या बाबतीत लोकांची मतं अशी आहेत आता की म्हणा परंतु ही अशी चॅनेल काय आहेत की ती सामाजिक कार्यात काम करणाऱ्या लोकांची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देते हा माझ्या दृष्टीनं खूप अभिमानाचा हे आहे भाग आहेत. ओके, आपले खूप खूप धन्यवाद सर, तुमचे अनुभव ऐकून आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि आम्हाला
खरंच याबद्दलही छान वाटलं की अशा व्यक्तीचा गौरव करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. त्यामुळे पाहत राहा स्पीड न्यूज लाइव्ह 24. धन्यवाद. सिस्टर डॉक्टर शर्मा कहाँ मिलेंगे? प्लीज एक बार जरा पूछिए ना कहाँ मिलेंगे इस वक्त. सर आप उधर जाके बैठ सकते हैं प्लीज. एक मिनट मैं जरा इनसे. सिस्टर प्लीज आप बताइए कहाँ मिलेंगे डॉक्टर. आई एम सॉरी आपको वेट करना पड़ा. क्या कह रही थी आप? अरे ये बच्चा, अरे कोई पकड़ो इसे. कहाँ जा रहा है? रुको. ओए अरे रुको, कहाँ भागे जा रहे हो? सॉरी डॉक्टर अंकल आपका इतना भगाने के लिए, पर मेरी मम्मी के पेट में बहुत दर्द हो रहा है और ये लोग आपके पास आने ही नहीं देते. डॉक्टर ये वो HIV केस है. हाँ तो आप लोग यही पहन के सब लोग को ठीक करते हो ना, तो मेरी मम्मी को भी ठीक कर दो ना प्लीज. डिलीवरी की तैयारी करो जल्दी. यूनिवर्सल प्रिकॉशंस पे भरोसा करके हर रोज हजारों डॉक्टर्स इलाज करते हैं लाखों मरीजों का, उनका भी जिन्हें HIV है. जब साथ है सुरक्षा तो डरना कैसा.